जिच्या कुशीत स्वराज्याचं स्वप्न वाढलं आणि घडलं ती राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ। स्वराज्याला दोन दोन छत्रपती देणाऱ्या माता त्यांना अभिवादन करून आपण आलेलो आहोत। आणि 347 वा शाक्त राज्याभिषेक, म्हणजे राज्याभिषेक ज्याला 347 वर्ष होत आहेत, म्हणजे 347 वर्षापासून ही जी परंपरा आहे त्या परंपरेला आपण चालवत आहोत। छत्रपती क्रांती सेनेच्या माध्यमातून हे तिसरं वर्ष आहे की आपण सलग गेल्या वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडला होता। याही वर्षी आपण कार्यक्रम करतो, म्हणजे ज्यावेळेस आपण सुरुवातीला कार्यक्रम केला होता तेव्हा खूप कमी लोक होतं, गेल्या वर्षी कमी होतो, या वर्षी संख्या वाढली। या अशीच संख्या वाढवत वाढवत आपल्याला जो राज्याभिषेकाचा मूळ मुद्दा आहे, मूळ विषय आहे, तो लोकांना समजून सांगायचा आहे। आणि लोकांना समजून सांगण्यासाठी आणि रयतेचं राज्य पुन्हा निर्माण करण्यासाठी आपल्याला हे काम करायचं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कार्यक्रम आला, कार्यक्रमाचे उद्घाटक आले आणि कार्यक्रमाचे विषय आले। तर राज्याभिषेकाच्या निमित्तानं मी काही गोष्टी सांगणार आहे आणि त्यानंतर जे विषय आहे त्या विषयावरती बोलणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की दादा महाराजांनी हा विषय समजून सांगितलेला आहे की पहिला राज्याभिषेक 6 जूनला झाला, त्याही नंतर दुसरा राज्याभिषेक केला। तरी काय आहे की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळी दोन गोष्टी घडत असतात किंवा दोन गोष्टी घडलेल्या असतात त्यावरती जी अंतिम गोष्ट असते किंवा अंतिम घडलेली जी गोष्ट असते ते प्रमाण मानले जाते। तर त्यामुळं शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे हा 24 सप्टेंबरला झालेला शाक्त राज्याभिषेक हा अंतिम आहे आणि आपल्यासाठी प्रमाण आहे आणि तो शाक्त पद्धतीने केलेला आहे। म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा पण आहे की आजही आपल्या घरामध्ये जे कुंभ्या मराठ्यांच्या घरामध्ये आजही जागरण गोंधळ किंवा ह्या सगळ्या परंपरा होतात किंवा आजही ज्या पूजाविधी केल्या जातात हे गोसावी समाजाचे लोक करतात। ब्राह्मण हा आमच्या घरामध्ये पूजाविधीला नव्हता, पेशवाईच्या अगोदर नव्हता, पेशवाईच्या नंतर तो आला आणि आमच्याकडून दक्षिणा उकळण्यासाठी तो मध्ये घुसला। तर ब्राह्मण आमच्या पूजेला नव्हता, आमच्या पूजेला जे लोक होते गोसावी लोक होते त्यांच्याकडून ही झालेली आहे। आणि आजही बरेचसे आमच्या गावातली मंदिरं आहेत, त्या गावातल्या मंदिरामध्ये पुजारी हे गोसावी आहेत। त्यामुळं आम्ही शक्तीची उपासना करणारे लोक आहोत, त्या पद्धतीनेही आम्ही शाक्त आहोत। आमचा हा जो राज्याभिषेक झाला हा शाक्त पद्धतीने झाला। मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की राज्याभिषेक झाले, दोन दोन राज्याभिषेक झाले, शिवाजी महाराजांनी दोन दोन राज्याभिषेक बघितले, दोन राज्याभिषेक बघितले त्यानंतर मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून काय घ्यावा लागला। मग शिवाजी महाराज राजा होते, लोक राजा म्हणत होते, औरंगजेब पण त्यांना राजा म्हणत होते, परंतु शिवाजी महाराजांना राज्याभिषेक का करून घ्यावा लागला? कारण काही लोकांनी त्या विषयावरती चर्चा केली की शिवाजी महाराज जे आदेश काढत होते, शिवाजी महाराजांचे जे आदेश निघायचे काही आदेशाचे, रायगडाच्या परिसरामध्ये आम्ही ज्यावेळेस संशोधन केलं त्यावेळेस काही आदेशावरती नांगराचे शिक्के आले, जे शेतकऱ्यांच्या संबंधामध्ये जे आदेश काढले त्याच्यावरती नांगराचा शिक्का होता, त्याच्यावरती डिबेट डिस्कशन कुठलंच होत नव्हतं, तो आदेश काढला म्हणजे पारित व्हायचा। परंतु बरेचसे आदेश काय व्हायचे, शिवाजी महाराज आदेश द्यायचे की हे काम झालं पाहिजे, परंतु त्या आदेशाची तामीळ होत नव्हती, म्हणजे अंमलबजावणी होत नव्हती। मग या गोष्टी सगळ्या लक्षात आल्यानंतर शिवाजी महाराज सांगितलं की आपण राज्य निर्माण केलं परंतु राजा लोक आपल्याला राजा मानत नाहीत किंवा हे लोक आपलं काम करत नाहीत, ब्राह्मण लोक आपले काम करत नाहीत, त्याच्यासाठी आपल्याला राज्याभिषेक करून घेणं। मग पहिल्या राज्याभिषेकाची जी कथा आहे ती किंवा जी परिस्थिती आहे ती मांडली। राज्याभिषेकाचे जे मंत्र आहेत त्या मंत्रामध्ये गागाभट्टी नावाने ते पुस्तक प्रकाशित आहे, त्या पुस्तकामध्ये ब्राह्मणांनी असे स्वतः मंत्र म्हणलेले आहेत की इंद्र हा आमचा राजा आहे, तो आमचा राजा नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर हे मंत्र म्हटले गेलेले आहेत, ते मंत्र त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत। आजही कुणाला ते जर पुरावा म्हणून किंवा हे करायच्या अभ्यासासाठी पाहिजे असतील त्याने आपल्यासाठी संपर्क करावा, आपण त्यांना ते पुरावे पण देऊ। तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे 6 जूनचा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला, शाक्त पद्धतीने केला। शिवाजी महाराजांचा प्रवास जहागीरदाराचा मुलगा ते राजा इथपर्यंत झाला आणि हा प्रवास एका दिवसात झाला नाही किंवा इतक्या सुखासुखही झाला नाही। तर पुणे सुपे चाकण या परगण्याची जहागिरी ज्यांच्याकडे होती, शहाजीराजांकडे होती, ते त्यांच्याकडे वारसाने आली। पण ती जहागिरी उपभोगता फक्त जहागिरी न उपभोगता, म्हणजे मी जहागीरदाराचा पोरगा आहे, माझ्याकडे जहागिरी आहे, माझ्याकडे हा एवढा प्रांत आहे आणि हा एवढ्या प्रांताचं उत्पन्न माझ्याकडे आहे, मग मला माझं राज्य करण्याची किंवा हे करण्याची परिस्थिती नाही, या सगळ्या भानगडीमध्ये ते पडले आणि सांगितलं की बाबा आमचे लोक लढतायत। कोण लढतंय? जाधव लढतात, भोसले लढतायत, पाटील लढतायत, सावंत लढतायत, परंतु दुसऱ्याच्या राज्यासाठी लढतायत, सावंत सावंतामध्ये लढतायत,
ह्या सगळ्या लढाई होऊ नयेत. आमचं रक्त सांडतंय पण आमच्या रक्ताला किंमत नाही. आमच्या रक्ताला किंमत आली पाहिजे. आमच्या रक्ताचं चीज झालं पाहिजे. आजही आमची लोक मेले, आमची लोक आजही मरतात, परंतु जे लोक सीमेवर शहीद होतात त्यांना शहीदाचा दर्जा मिळतो. जे लोक स्वराज्यासाठी शहीद झाली ते आजही लोक आज आमच्या स्मरणात आहेत. आमच्या बापानी, आमच्या आज्यानी आमची जमीन कमवून ठेवली, वाडा कमवून ठेवला, पण आमच्या खापर पंचायचं नाव अजून आम्हाला माहित नाही. परंतु जी लोक स्वराज्यासाठी लढली त्यांची जयंती, त्यांचा स्मृतिदिन, त्यांचा राज्याभिषेक, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आमच्या आम्ही पार पाडतो. का पार पाडतो? कारण आमचं जे नातं जुळलं गेलं ते आमचं नातं त्यांच्यासोबत जुळलं गेलं, आणि हे नातं जुळलेलं नातं आता पुढे चालवण्यासाठी आणि हे करण्यासाठी आम्ही हे काम करत आहोत. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आम्ही हा राज्याभिषेक पार पाडला, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पाडला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पाडल्यानंतर, पहिला राज्याभिषेक पार पाडल्यानंतर सगळ्यात मोठं दुःख स्वराज्याला दुःख झालं. स्वराज्याची जननी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंचं मृत्यू झाला, आणि अजून काही गोष्टी झाल्या ज्या गोष्टीमुळं शिवाजीराजांना स्थाप झाला, त्रास झाला, आणि त्यांनी दुसरा राज्याभिषेक करून घेतला. दुसरा राज्याभिषेकाची जी परंपरा आहे, जे गोसावी समाजाचे लोक आहेत ते दरवर्षी 10 नाड नावाचे जे गोसावी महाराष्ट्रामध्ये आहेत ते गोसावी समाजाचे लोक आपल्यासोबत इथे येतात रायगडावरती, त्यांच्या माध्यमातून, त्यानंतर संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, छत्रपती क्रांती सेना, याच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम चालू आहे हा कारवा पुढे चालू केला आणि हा कारवा आपल्याला पुढे न्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण विषय लावलेले जे आहेत, सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो शेतकऱ्यांचं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं शेती आणि शेतीविषयक धोरण, आणि दुसरा विषय आहे महाराष्ट्रामध्ये मोगलाईऐवजी पेशवाई कशी आली. तर पहिला महत्वाचा जो मुद्दा आहे शेतकऱ्यांचं आंदोलन, जे आता सध्याचा मुद्दा आहे शेती आणि शेतकऱ्यांचं धोरण. मग आजची परिस्थिती बघितली तर आज आमच्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे, म्हणजे शेतीचे काम करण्यासाठी सगळी अवजार आहेत. आम्ही त्या काळापेक्षा जास्त उत्पादन आज काढतो आहोत, तरी आमचा शेतकरी आत्महत्या करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ट्रॅक्टर नव्हते किंवा कुठलीही यंत्र नव्हती, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे रयतेविषयी भूमिका होती, त्यांची जी कळवळा होता, या कळवळेमुळं आमच्या लोकांना अंग्रेज साहेबांनी सांगितलं की आमच्या शेतकऱ्याला काय काय दिलं जायचं. आमच्या शेतकऱ्याला बैलजोडी दिल्या जायची, नांगर दिला जायचा, बी बियाणं दिलं जायचं, आणि बी बियाणं दिल्यानंतर जर उत्पन्न नाही आलं तर त्याच्या शेतसारा माफ केला जायचा आणि त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायला जायची. मग आज परिस्थिती काय आहे, आमचं उत्पन्न वाढलंय, आमचं सगळं वाढलंय, परंतु आम्ही तोट्यात काय. मग आता आम्ही तोट्यात होतो हे आम्ही तरी करत होतो. मग या सरकारने, या राज्यकर्त्यांनी ठरवलं शेतकरी काय आहे, स्वयंपूर्ण आहे, अर्थपूर्ण आहे. त्याला शेतकऱ्याला स्वयंपूर्ण आणि अर्थपूर्ण ठेवायचंच नाही. मग त्यांनी 3 कायदे आणले. मग 3 कायदे काय आणले? 1 करार पद्धती आणले. मग आमचे लोक सांगतात, आम्हाला महान इतिहासकार सांगतात की बाबा इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड का झालं. इंग्रजांनी सांगितलं कॉफी, नीळ आणि तागच पिकवायचा, तुमच्या मनानं तुमचं धान्य पिकवायचं नाही, आणि तुमचं धान्य पिकवायचं नाही. त्याच्यामुळे काय झालं, जर त्यांचं धान्य पिकवलं तर विकत तेच घेणार, भाव तेच ठरवणार, आणि त्यांच्या भावामध्ये ते आम्हाला विकावं लागणार. याच्यामुळे आमच्या लोकांनी, आमच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं किंवा आंदोलन झालं आणि स्वातंत्र्याचं आंदोलन पेटलं. मग आता जे कायदे बनवलेत इंग्रजांच्या पेक्षा भयंकर कायदे बनवले, 1 करार पद्धत, म्हणजे हे आमची शेती आहे, आमची 5 एकर शेती आहे, 2 एकर शेती आहे. मग या शेतकामध्ये आम्हाला आमच्यामध्ये काय करायचं, सोयाबीन पेरायचंय, मका पेरायची, ऊस लावायचा आहे किंवा भात लावायचा, नाचणी लावायची, हे आमची पद्धत होती, आमच्या मानकी होती. परंतु या कायद्यानुसार तुम्हाला ती तुमची मालकी राहणार नाही. काय, तुम्हाला तुमचं कुंत घ्यायचं, जे या गाव जर त्यांनी केलं, करार केला आणि जर सांगितलं एका गावामध्ये सोयाबीन पेरायचं, सगळ्या शेतकऱ्यांसोबत करार केला जाणार आणि करार शेतीमधून बी बियाणं, खत, औषधं तुम्हाला दिले जाणार आणि तेच पिकवायचं आणि ते त्यांनाच विकायचं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते विकायचं, त्याचा भाव याच वर्षी ठरवणार. जर बाजारामध्ये भाव वाढला तरी तुम्हाला महाराज हरले, संभाजी महाराजांचा कैद झाली, संभाजी महाराजांची हत्या झाली. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मोगलाई यायला पाहिजे होतं, मोगलांचं राज्य यायला पाहिजे होतं. मोगलांचं राज्य आलं नाही, का आलं नाही? आमच्या डोक्यामध्ये कधी प्रश्न पडला की बाबा मोगलांचं राज्य यायला पाहिजे होतं, का नाही आलं? का? जे फितूर होते, मागाशी दादा महाराजांनी सांगितलं फितूर कोण होते, आसपासचेच लोक होते, एकाच जातीचे होते. जे आमच्या विरोधामध्ये जे कट करणारे लोक होते, रंगनाथ स्वामी, ज्या रंगनाथ स्वामीनं, रामदासाचा शिष्य रंगनाथ स्वामी, त्या रामदासाच्या शिष्यांनी आणि रामदास यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं आणि पकडून दिल्यानंतर
छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली आणि छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यामध्ये त्यांच्या तह झाली, मांडवली झाली आणि मांडवली होऊन आमचं स्वराज्य बुडवण्यात आलं आणि आमचं स्वराज्य बुडवून पेशव्यांचं राज्य आमच्यावर थोपलं गेलं. आणि मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आमचा जर आम्ही कार्यकाल बघितला, छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाल बघितला, राज्याभिषेक 1674 ला झाला, 1674 नंतर 1680 ला शिवाजी महाराजांचा मृत्यू झालाय, 80 नंतर 89 ला संभाजी महाराजांचा मृत्यू, संभाजी महाराजांची हत्या 89 ला, त्याच्यानंतर ताराराम म्हणजे राजाराम महाराज 1900 मध्ये 1889 च्या नंतर 1890 ला राजाराम महाराजांचा मृत्यू. आणि ह्या सगळ्या घटनेमध्ये काय होतं, राजाराम महाराजांच्या नंतर पेशव्यांचं राज्य सुरू होतं. म्हणजे आमच्या राज्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर ताराराम म्हणजे राजाराम महाराज, राजाराम महाराजांच्या नंतर ताराराणी, म्हणजे गाद्यांचं जे विभाजन झालं ताराराणीच्या कालखंडामध्ये झालं. या कालखंडाच्या नंतर म्हणजे 1707 पासून 1708 पासून जी पेशवाई महाराष्ट्रावरती आली, पेशवाई आलेली पेशवाई वाढत गेली आणि ती फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही, ती देशभर पसर आणि देशभर पसरून ती आज तुमच्या प्रत्येक क्षणावरती किंवा प्रत्येक मुद्द्यांवरती कब्जा करत आहे. म्हणजे जीवनातलं प्रत्येक जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रावरती पेशवाईने कब्जा केलेला आहे आणि ती पेशवाई तुमच्या आहार विहार या सगळ्या गोष्टीवरती, म्हणजे तुम्ही काय कोणता कपडा घालायचा, कोणता पेन घ्यायचा, कोणतं वही घ्यायची किंवा कुठल्या गोष्टी तुम्ही घ्यायची, कुठली वापरायची, ही सुद्धा ती जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रावरती त्यांचा कब्जा आहे. म्हणजे पेशवाईचा जो कब्जा आहे ती पेशवाई करत आहे. एवढ्या सगळ्या गंभीर समस्या आहेत आणि एवढ्या सगळ्या गंभीर समस्येमध्ये अडकलेले आम्ही लोक आहोत. सगळे लोक अडकलेले आहेत, परंतु इथं जमलेले लोक त्या समस्येचं समाधान काढू इच्छितात आणि समाधान काढू इच्छिणाऱ्या लोकांनी त्या ज्या समस्या आहेत, समस्या निर्माण करणारे लोक आहेत, त्या समस्या निर्माण करणाऱ्या लोकांचे शक्ती किती आहे, त्यांचं वीकनेस काय आहे, या सगळ्या गोष्टींची हे करून आम्ही एल्गार केलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या 347 व्या शाक्त राज्याभिषेकाच्या निमित्तानं हा एल्गार आपण तिसऱ्या वर्षी हा एल्गार कायमस्वरूपी चालू केलेला आहे. हा एल्गार आपण पुढे घेऊन जाऊ आणि तो तसाच पुढे चालत नेऊ आणि आपल्या उद्देशापर्यंत पोहोचू